नमस्कार, डॉक्टर तेजस गुढे, चेस्ट फिजिशियन, हायलँड हॉस्पिटल। माझ्याबरोबर आहेत माझे पेशंट राजेश थोरात। नमस्कार। हे माझ्याकडे ॲडमिट होते आपल्या हायलँड हॉस्पिटलमध्ये, आय सी यूमध्ये, तर ते आपला एक्सपिरियन्स शेअर करतील इन हायलँड हॉस्पिटल। कसं वाटलं तुम्हाला हॉस्पिटलमध्ये? सर, मला खूप छान वाटलं। मी त्या मागच्या 15 दिवसापूर्वी मी इथे ॲडमिट होतो। मला आमच्या वाड्यामध्ये, मी वाड्याचा प्रॉपर वाड्यामध्ये, म्हणाले मला सर की तुम्हाला हायलँड हॉस्पिटलला जावं लागेल, मला ऑक्सिजनची, मला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता। जवळजवळ त्या टायमाला मला 92% ऑक्सिजन होता, खूपच त्रास होता। मला ॲम्ब्युलन्समध्ये इथे आमच्या भाऊजींनी ॲम्ब्युलन्समध्ये इथे मला आणलं, आमच्या साडूंनी हायलँड हॉस्पिटलला। आल्यानंतर मला सरच भेटले, त्यांनी माझी चौकशी केली आणि मला आय सी यूमध्ये शिफ्ट केलं। त्यानंतर मी 2-3 दिवसामध्ये एकदम, मला जेव्हा मला ते हे लावलं बायपॅक मशीन त्याच्यावर, नंतर मला 1-2 दिवसामध्ये मला पूर्ण बरं वाटलं। त्यानंतर मी 2-4 दिवस होतो तिथे आणि खरोखर सगळ्यांनी चांगली सेवा केली डॉक्टरांमुळे। मी आज इथे जे काय आहे, हा पुढचा पुढील जन्म ते या हॉस्पिटलमुळे मी बघतोय। आणि मला ऑलरेडी हाय शुगर आणि हाय बी पी होती, ती सुद्धा सरांनी कव्हर केली, या हॉस्पिटलनी कव्हर केली। इथले संपूर्ण कर्मचारी मला खूप आवडतात, इथले डॉक्टरच सर्वात मोठे, तिवारी सर म्हणून मी इथे इथे 8-10 दिवसात मी बघितले। परंतु डॉक्टरच्या जोडला इथे जे सर्वात खालचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा मला खूप आवडले। मी इथे 10 दिवस ॲडमिट होतो आणि त्यांच्या स्टॅक टू एंड, म्हणजे खालच्या कर्मचाऱ्यांपासून ते वरतीपर्यंत, आणि या सरांचे माझ्यावरती मी खूप त्यांना ऋणी मानतो की या संपूर्ण परिवारामुळे, हा हॉस्पिटल नसून हा परिवार आहे, आणि या परिवारामुळे मी आज इथे काय इथे बोलतोय आणि आज मी व्यवस्थित आहे। आज मी इथे तपासायला आलो। मधुमेहामुळे तुमच्यावर जो परिणाम झालेला किडनीवर, त्याच्यासाठी डॉक्टर आकाश रंका सरांनी तुम्हाला ट्रीटमेंट दिली, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? सर, आता माझे पूर्वी पाय बी सुजायचे आहे आणि किडनीचं मी आता तपासलं, मला डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे, तर आता ते संपूर्ण एकदम किडनीचं कमी झाली सूज, आणि आता मला काही त्रास होत नाही। बरं। आणि शुगर बी पीमुळे पण मी होतो, आता माझी ती इक्वल जेवढी पाहिजे तेवढी चालू आहे इम्प्रूव्हमेंट, सरांनी तपासले इम्प्रूव्हमेंटमध्ये। कंट्रोल करण्यासाठी आपण सल्लागार डॉक्टर सागर कांबळे आणि डॉक्टर अमन जैन सरांचा घेतला होता, तर त्याच्यामुळे ज्याप्रमाणे आपण शुगर कंट्रोल केलं, त्याच्यामुळे त्या इन्सुलिनवर तुम्ही आहात, तर त्याच्यावर तुम्हाला कसं वाटतंय आता? मला सर आता बेटर वाटते, पूर्वीसारखं मला ते चक्कर येत नाही आणि तुमचा अशक्तपणा आधीपेक्षा कमी झाला आहे? कमी झाला, अशक्तपणा कमी झाला सर, धाप लागणं कमी झालेलं आहे? हो, कमी झालं, थोडासा धाप लागतो, तो आता तुम्ही मला गोळ्या दिल्या त्याच्याने मी अजून पुढे पण 5-2 दिवसात कव्हर होईल अशी मी अपेक्षा करतो। जरूर, तुमच्या फीडबॅकबद्दल धन्यवाद। थँक्यू सर।